राज्य सरकारच्या शिक्षणाचं खासगीकरण करण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी कोल्हापुरात विद्यार्थी आणि पालकांनी शाहू मार्केट यार्डसमोर रास्ता रोको करून आंदोलन केलं. यावेळी रस्त्यावरील वाहतूक सुमारे अर्धा तास ठप्प झाली होती. राज्य सरकारच्या निर्णयामुळे राज्यातील 1300 शाळा बंद करण्यात येणार आहेत. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 34 शाळांचा समावेश आहे. कोल्हापूर शिक्षण वाचवा नागरी कृती समितीच्या वतीनं पालक आणि विद्यार्थ्यांना घेऊन या निर्णयाला विरोध करण्यासाठी राज्य सरकार विरोधात आंदोलन करण्यात आलं. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी सरकारच्या शिक्षण धोरणाच्या विरोधात घोषणा देऊन आपला रोष व्यक्त केला. शासनाचा हा विचार दुर्दैवी असून या निर्णयामुळे सर्वसामान्य वर्गातील मुलांना शिक्षण मिळेल की नाही अशी चिंता विद्यार्थी आणि पालकांनी यावेळी व्यक्त केली आहे. मराठी शाळा बंद करण्यामध्ये सरकारने असा आदेश केलाय, पण मराठी शाळेसाठी आम्हाला सक्तीचे मोफत शिक्षण केले आहे. त्यासाठी माझी सरकारला एकच विनंती आहे की त्यांनी मराठी शाळा चालू ठेवल्या पाहिजे. आम्हाला आमच्या हातावरची पोट आहेत, आम्ही कुठे जाऊ शकत नाही. सर खासगीकरण केलं तर आम्हाला आमच्या मुलांना घरात बसवायला लागेल. आम्ही काही करू देऊ शकत नाही. एवढं लाखभर डोनेशन आम्हाला देता येणार नाहीये. त्यामुळे सरकारकडे एवढीच विनंती आहे की त्यांनी आपल्या महानगरपालिकेच्या जिल्हा परिषद शाळा बंद करू नयेत. ह्या आता शाळा जे बंद काढायचं जे केलं हे काय आम्हाला मान्य नाही. आमची मुलं कुठे जाणार? आम्ही गरिबांनी काय करणार? आमच्या हातावरी पोट आहे, आम्ही रोजगार करून खाणार. हे उद्या जर शाळा बंद झाली तर डोनेशन भरून आम्ही शाळा कुठली चुकवणार? आमच्या मुलांना कशाने आम्ही पैसे भरणार? आमच्या ऐपत नाही भरण्याची, कशाने भरून आम्ही मुलं शाळा शिकवणार? या सरकारला समजत नाही का? आमच्या मुलांची शाळा बंद करून मोठं श्रीमंत होणार कशासाठी करणार आहे? विद्यार्थी आपापल्या शाळेच्या समोरच्या रस्त्यावर सामुदायिक राष्ट्रगीत आणि प्रार्थना म्हणण्याचं आंदोलन होतं 10 मिनिटाचं. परंतु या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि पोलीस प्रशासनानं हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केलाय. आम्हाला नोटिसा बजावल्या, करू नका म्हणून आमच्यावर दबाव आणला, काही धमक्या आल्या. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.